दूरी जैसी सोबेची परी नागिनी सारखी ती होती खारी एक पैसे वाल्याचे हापिसान करी नोकरी शेट डोकरा होता त्याचं कोणो तंबी कुल मगारी यास कारणी टोल्यान भल्ली तिचे शेटची त्या शावकारी अन्नमयीन फसवाची त्याला केली तिने तयारी घरी घरी त्याचे जाई दरी काबूर घालून शी तोकरी अन्न शेवटी झाल्यान तिने फसवी लागरी सोबिवंतीचे रूपाचा लागतूस त्या लावारा मयेचे भट्टी निगल्ला तो सोन्याचा तुकरा तिचे मयेसाठी तो झालता आईसायेरा हापिसाचा कारभार तिचे हाती दिला सारा मंग ठणगार होटेलान भाऱ्याव घेऊन कामरा तिचे संगती रात रात भर करू लागला तो जगरा त्याला वाटले तमिलाई मला अमृताचा झरा कोणती पोरी उसाट घोरी होती खस्ता जाईरा भूक लागली होती काबरू इजतीची परवास तिला नव्हती आपले खुशीशी गाजविल्या शेटची संगती राहती कुंतीचा यो कप्पी खेल खाली तिलाच होता माहिती मुका साधून त्याला बोलली ती शेवटी का तुझे रक्ताच पीरुज नाही माझे पोटी सांग बालगू का पारू आवला तुझी रक्ती ऐकतोस त्याचे डोल्यान आईली आसमांची भरती त्यांनी मोठे मयेशी तिचा हात घेतला हातन अन्न कोरतान वराधून दिला तिला वचन बोलला माझ पोराचा नीट संभाल कर पोटन तू मला वारिस मी तुला दौलतीचे देणखण ऐकतूस त्याचे सबक पल्ल तिला येऊन कारण पोटान तिचे त्याचे रक्ताच धन आवलादीच ढोंग करून तीन जिखील त्याच मन बालत पण झायला नाही ते कैशी देईल त्याला बापूस पण
तिला पाहिजे नव्हता संसार, तिला नको होता भरदार, बस तिला पाहिजे होती त्याची दौलत न कारभार, त्याच दौलतीसाठी आईसा खेळली ती जुगार, का तिने गाठीला एक गुंडा नवा दोस्तार, त्याच दोस्ताची संगती मयेचे खेल खेळलीची कार, पुरीचं सुख त्याला दिलं न पैशाचे घातले हार, त्याला बोलली ती माझे नवऱ्याला मार तू ठार, त्याची दौलत माझी व्हाईल अन तू माझा वारिसदार, तीच ऐकून नवऱ्याला तीच ठार त्यांनी मारला, अन ठरलेले जागेवर येऊन तिला भेटला, बोलली तू खुनी आहेस तुझी गरज नाही मला, तुला पूल समजून मी रस्ता माझा पार केला, तिचे शब्दांस जैशी आज लावली त्याचे काल झाला, अन्न तुम्ही हाती त्यांनी आवलीला गला, ज्या दौलतीसाठी असना तमाशा यो रचला, असती दौलत वसार हाय कोणी वारीस नाही तिला, असती दौलत वसार हाय कोणी वारीस नाही तिला, असती दौलत वसार हाय कोणी वारीस नाही तिला।